आणि शिवचरित्र वाचणं आणि अभ्यासणं ही खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाची गरज आहे. कारण शिवचरित्र आम्हाला हेच सांगतं की जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं खाली पोहोच जातो तो मासा सर्वसामान्य असतो, पण जो मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वर जातो ना तो मात्र सर्वश्रेष्ठ असतो. अरे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं हेच केलं होतं. तत्कालीन जाती व्यवस्था, समाज व्यवस्था आणि परकीय सत्तांच्या प्रवाही विरुद्ध जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच काय तर औरंगजेब सरकार जहरी सर्प सुद्धा राजांनी ठेचला होता. खर तर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती त्या काळामध्ये शिवरायांनी दाखवून दिलं की कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा यश हा फक्त विजय ठरतो, पण अनेक संकटांचा सामना करून मिळवलेला विजय हा मात्र इतिहास घडवतो. हा सह्याद्री साथ घालत होता त्या इतिहासाला, त्या पराक्रमाला, त्या अफाट अशा शौर्याला. आणि म्हणूनच माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेरलं. जातीभेद धर्मभेदाच्या पलीकडचं माणसं जोडण्याचं तंत्र शिवरायांना शिकवलं. शिवरायांनी माणसं गोळा केली, माणसांचं दिसणं नाही बघितलं, त्यांचं असणं जाणून घेतलं. अरे का लढतो, कसा लढतो, किती स्वाभिमान या मातीचा, या निकषावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माची माणसं गोळा केली. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सगळ्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि एखाद्या उजाड मारणावरती वाऱ्याच्या गतीनं वनवा पेटावा तशी इथली माणसं स्वराज्यासाठी पेटून उठली. खरंतर ज्या शिवरायांनी स्वराज्य उभं केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यभर स्वतःच्या मनामध्ये श्रद्धा जपली, पण त्या श्रद्धेचं रुपांतर कधीच अंधश्रद्धेत होऊ दिलं नाही. हा शिवरायांचा सगळ्यात महत्वाचा इतिहास आहे. आज साधं मांजर आडवं गेलं तरी आम्ही आमची वाट बदलतो. अरे 350 वर्षापूर्वी शिवरायांना आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा त्याचबरोबर औरंगजेब अशी कितीतरी मांजर आडवी गेली, पण शिवरायांनी आपली वाट कधीच बदलली नाही. तर या सगळ्यांची वाट लावून मगच राजे शांत झाले. हा खऱ्या अर्थानं शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे.